प्रामाणिकता शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स जहां विश्वास ही परंपरा है। माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी शहरातील श्री छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कोरोना काळामध्ये आपले कर्तव्य बजावणाऱ्या डॉक्टरांचा या प्रसंगी भाजपतर्फे सत्कार करण्यात आला। कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणारे डॉक्टर्स, नर्सेस आदि आरोग्य सेवेतील कर्मचारी यांचा माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त या प्रसंगी शाहू रुग्णालयामध्ये डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी स्थायी समितीच्या माजी सभापती ऍडव्होकेट सुचिता हाडा, नगरसेविका दीपमाला काळे, मनपा वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राम रावलानी, उज्ज्वला बेंडाळे, दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, मनोज काळे आदींची यावेळी उपस्थिती होती। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटक न्यूज मराठी। चांगलं कार्य आपल्या जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, त्या डॉक्टर्स आणि नर्सेसचा सत्कार करा, त्यांना जाऊन भेटा, त्यांचं मनोबल अजून वाढवा आणि त्यांनी केलेल्या कामाच्या कौतुकाची पावती त्यांना द्या की जेणेकरून त्यांचा हा हुरूप असाच टिकून राहिला पाहिजे वैद्यकीय क्षेत्रातलं काम करण्याचा। आणि म्हणूनच आज गिरीश भाऊंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अर्थातच जे खरे पुरस्कारार्थी इथे आहेत त्यांचा आम्ही इथे आज पुरस्कार करण्यासाठी सगळे आलेलो आहोत। जळगाव, सर्वप्रथम मी गिरीश भाऊंना त्यांच्या वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा देतो। त्यांनी एक चांगलं हे नवीन उपक्रम राबवलं त्याबद्दल, तसेच आपले जळगाव शहराचे सन्माननीय नगरसेविका सुचिताताई हाडा, काळेताई, पिंटूभाऊ काळे, बेंडाळेताई, वर्माताई आणि चिरमाडेताई यांचं पण मी खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी आमच्याकडे येऊन आमचा सत्कार केला। तसेच आमचे सर्व डॉक्टर्स आणि सर्व सिस्टर्स जे मनापासून अगदी 1.5 वर्षापासून जवळपास काम करतात कोरोनामध्ये, त्यांचं पण मी खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं धन्यवाद पण मानतो की ते चांगलं काम करत आहात आणि पुढे पण करत राहतील अशी मला अपेक्षा आहे।